दिवाळीची चौपाटी बघण्यासाठी अनेक हौशी पर्यटक गर्दी करतात. अथांग पसरलेला समुद्र बघणाऱ्यांची नेहमीच चौपाट्यांवर गर्दी होते. मुंबईतल्या दादर चौपाटीवरही पर्यटक येत असतात, पण आता जरा ही पुढची दृश्य पहा. दादर चौपाटी सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकलीय. दादर चौपाटीवर दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा असतो. समुद्र किनाऱ्यांवर खाद्यपदार्थांचे रॅपर्स आणि रिकाम्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. त्याशिवाय या भागात असलेल्या इमारतींचं सांडपाणी, गटारातील कचरा आणि पाणी थेट समुद्रात सोडलं जातं. वरळी कोळीवाड्याच्या दिशेला सुद्धा सांडपाणी समुद्रात जाण्यासाठी मार्ग करण्यात आलाय, त्यामुळे तिथून येणारा गाळ, कचरा आणि इतर घाण समुद्राच्या पाण्यात जाते. शिवाय त्या भागात राहणारे इतर रहिवासी रोजचा कचरा इथेच टाकतात. दादर चौपाटीवरच एका बाजूला गायी बांधण्यात आल्यात आणि त्यांना तिथेच चारा सुद्धा दिला जातो. तसंच इथल्या भटक्या श्वानांना इथे येणारे लोक खाद्यपदार्थ खाऊ घालतात आणि मग अन्न तिथेच चौपाटीवर पडून राहतं. समुद्र किनाऱ्यांवर ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले आहेत, पण निर्माल्य कलशापेक्षा बाहेरच निर्माल्य जास्त पडलेलं पाहायला मिळतं. समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी पालिकेकडून इथे ट्रॅक्टरच्या मदतीनं कचरा उचलण्याचं काम केलं जातं, पण नागरिकांच्या कोत्या मनोवृत्तीमुळे दररोज तेवढाच कचरा पुन्हा साचतो, त्यामुळे पालिकेची यंत्रणा प्रयत्न करून देखील कमी पडते. समुद्र किनाऱ्यावर ठिकठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग, गाळ, चिखल यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. अशीच परिस्थिती जर का कायम राहिली तर दादर चौपाटीचं अस्तित्व धोक्यात यायला फार वेळ लागणार नाही. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, दादर.